ते इतिहासात गेले होते 1975 ला. मला वाटलं नंतर परत इतिहास 2023 मध्ये यायला वेळ लागेल, पण डायरेक्ट ते 2023 मध्ये आले 24 मध्ये. पण हा जो कोपर ते भोपर खूप वर्षापासूनचा रखडलेला विषय होता, तो आज पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमाने या ठिकाणी मार्गी लागतोय. मला वाटतं हा जो रस्ता आहे हा एक ऐतिहासिक रस्ता आपण त्याला म्हणू शकतो. तर त्यासाठी मी सगळ्या ग्रामस्थांचं खूप खूप अभिनंदन, त्याचबरोबर आपले पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण हा रस्ता जो आहे तो एका ग्रामस्थांना या ठिकाणी दिला. आत्ताच आम्ही 14 गावांमध्ये जे आहे ते या ठिकाणी 14 कोटी, बरोबर ना, 14 कोटी 20 लाख एवढ्या रस्त्यांचं भूमिपूजन केलं. ते देखील पीडब्ल्यूडीच्या खात्यातून जे आहे मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी या ठिकाणी दिले. आणि आता हा रस्ता, या रस्त्यांसाठी ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि मगाशी माळीसाहेब या ठिकाणी म्हणाले की हा रस्ता जिथे संपतो तिथे फ्लायओव्हरची त्या ठिकाणी आवश्यकता आहे, रेल्वेमध्ये आहे, रेल्वेच्या वरतून आरोपी, तर नक्कीच तोही हा रस्ता पूर्ण होत असताना त्याचा देखील आपण पाठपुरावा करू. आणि तो रखील फ्लायओव्हर आरोपी जो आहे तो कशाप्रकारे तिकडे काय आरक्षण आहे, कुठली जागा आहे, काय आहे, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याचा पाठपुरावा करून तो देखील ब्रिज त्या ठिकाणी करू. कारण की आपण या ठिकाणी पाहिलं असेल की गेल्या 2 वर्षामध्ये महायुतीचं सरकार जेव्हापासून आलं, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आता परत उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या सगळ्यांनी या महाराष्ट्रामध्ये विकास काय असतो हे दाखवण्याचं काम जे आहे ते महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलं. मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होतं. आणि या पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं की सगळीकडे रस्त्यांची कामं असतील, आता तर मेट्रोचं काम देखील त्या ठिकाणी चालू झालं. तर अशा सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आपल्या या पूर्ण विभागामध्ये या ठिकाणी होत आहे. आणि त्याच्यामध्ये आज या कोपर ते भोपर अशा या रस्त्याची भर जी आहे ती या ठिकाणी पडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या कनेक्टिव्हिटी आपल्याला लागतील 27 गावं 14 गावं या कल्याण डोंबिवलीमध्ये, मला वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये आत्ताच 370 कोटी का 400 कोटी रुपये जे आहेत हे MMRDA कडून देखील माननीय मंत्री मोदयांनी या ठिकाणी मंजूर करून घेतले, जेणेकरून या डोंबिवलीमधील कुठलाही रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी डांबराचा राहणार नाही. सगळे रस्ते जे आहेत हे काँक्रीटचे त्या ठिकाणी होतील. आपण जर बाजूला पाहिलं तर MIDC आहे, ते MIDC मधले सगळे रस्ते आता काँक्रीटीकरण झाले. कल्याण डोंबिवलीमध्ये बहुतेक रस्ते जे आहेत हे काँक्रीटीकरण त्या ठिकाणी होत आहेत. काही लोक रस्त्यांचं काम झालेलं आहे, काही रस्ते जे आहेत तिथं काम चालू आहे त्या ठिकाणी. आणि हा पूर्ण परिसरामध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं रूप जे आहे हे त्या ठिकाणी घेत आहे. आज कल्याणशील रोड जर आपण पाहिला तर तो सहापदरीकरण झाला. आज त्याच्यावरती आता अजून एक आपण उत्तन मार्ग करतोय की थेट शिळफाट्यापासून ते भिवंडीपर्यंत हा एक उत्तन मार्ग, म्हणजे शिळफाट्यावरती माणूस चालला त्या रस्त्यावरती की डायरेक्ट भिवंडीला तो त्या ठिकाणी पोहोचू शकतो. नाशिक सारखं जसं नाशिकला बायपास केलेला आहे तसा उत्तन मार्ग जो आहे तो त्या ठिकाणी आपण करणार आहोत. मेट्रोचं भूमिपूजन झालं माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते, त्याचंही काम देखील त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. म्हणजे भविष्यात जे आहे हे आपल्याला मेट्रोनी प्रवास देखील या पूर्ण शहरांमधून जे आहे हे नवी मुंबई असेल, ठाणे असेल, मुंबई असेल या ठिकाणी आपण करू शकतो. तर असं इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं उभं करण्याचं काम या ठिकाणी हे महायुतीचं सरकार या ठिकाणी करत आहे. आणि आता ह्या भोपर गावामध्ये हा 20 कोटीचा निधी त्याचं हे प्रतीक आहे की कशा प्रकारे, म्हणजे अगोदर फक्त जे आहे हे फक्त पेपरवरती सँक्शन रस्ते व्हायचे, पेपरवरती व्हायचे, सँक्शन नंतर मग ते पहिली घोषणा व्हायची, घोषणेनंतर सँक्शन व्हायचे, सँक्शन नंतर टेंडर निघायचं, टेंडर नंतर काम चालू व्हायचं, त्याला लागायचे 4-5 वर्ष. आता या कमी कालावधीमध्ये इमिजिएटली घोषणा झाल्या झाल्या ज्या आहे हे या ठिकाणी काम जे आहे हे सुरू होत आहे. आणि त्याची प्रचिती जी आहे ही लोकांना या ठिकाणी येते. आणि त्याचबरोबर नांदिवलीचा जो रस्ता जो गेले अनेक वर्ष प्रलंबित होता तो देखील त्या ठिकाणी पूर्ण झाला. आणि त्या ठिकाणी अनेक वर्षाचा पाण्याचा, म्हणजे पाणी त्या ठिकाणी तुंबत राहायचं नेहमी, कुठलाही पावसाळा आला की लोकांच्या घरामध्ये पाणी जायचं, पण तो रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी मठाच्या इकडचा एकदम, बरोबर ना, या समर्थ मठाच्या इकडचा रस्ता या वर्षी 1 सेंटीमीटर देखील पाणी त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती आमदार साहेब राहिलं नाही. तर असं काम जे आहे या पूर्ण पंचकृषीमध्ये या सगळ्या लोकसभेमध्ये आपण या ठिकाणी करतोय. तर पुन्हा एकदा भोपरच्या सगळ्या ग्रामस्थांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आणि
पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेबांचं पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की एवढा मोठा निधी जो आहे तो या ठिकाणी आपण दिलात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.